हॅलो फ्रेंड्स, आज आपण पावसाळ्यातील पहिला दिवस हा वर्णनात्मक निबंध बघणार आहोत. या दिवशी भयंकर उकडत होते. सकाळी 6 वाजता सुद्धा अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. जसजसा दिवस वर येऊ लागला तसतसा उकाड्याने जीव हैराण होऊ लागला. पंख्याखाली उभे राहिले तरी घामाच्या धारा वाहत होत्या. जीवाची काहिली होत होती. मन तगमगत होते. चैनच पडत नव्हती. तेवढ्यात भर दुपार असतानाही अंधारून आले. आभाळवर काळे कुट्ट ढग जमा झाले. चोराचा गार गार वारा सुटला. जमिनीवर कागद, कपडे, पालापाचोळा हवेत घुसळू लागले आणि काही क्षणातच टपोऱ्या थेंबांचा वर्षाव सुरू झाला. धुवाधार पाऊस कोसळू लागला. आभाळभर पाऊसच पाऊस होता. घराशेजारी, रस्त्यावर, शेतात, डोंगरात, दरीत सर्वत्र पाण्याचे लोटच्या लोट सुसाट दाहू लागले. एखाद्या अवखळ मुलाप्रमाणे पाऊस हुंदडत होता. आम्ही मुले सुद्धा त्याच्या अवखळपणात मनसोक्त नाचू लागलो. हा अनुभवच वेगळा होता. एरवी असा पाऊस आला की आम्ही पटापटा घरात घुसतो, दारं खिडक्या लावून घेतो, रस्त्यावर असलो तर रेनकोट घालतो, छत्र्या उघडतो. पावसाचा फारच जोर असला तर दुकानांचा, हॉटेलांचा आसरा घेतो. आज मात्र वेगळेच घडत होते. पाऊस आणि आम्ही एकत्रच होतो. आम्ही पावसात शिरलो होतो की पाऊस आमच्यात शिरला होता हे सांगणे कठीण होते. सर्व भोवताल पाऊसमय झाला होता. झाडे तर शेंड्यांपासून मुळापर्यंत पाण्याने निथळत होती. मी मित्रमंडळींकडे पाहिले. सगळेजण झाडांप्रमाणेच निथळत होते. कानांवरून, नाकाच्या शेंड्यांवरून, हनुवटीवरून पावसाचे थेंब सरसर उतरत होते. हे दृश्य मनाला आनंद देत होते. पावसाच्या त्या शीतल स्पर्शाने जीव सुखावला होता. मन निर्वात झाले होते. आता थोड्या वेळापूर्वी मनाची अवस्था काय झाली होती आणि आता पहा. पावसाने केवढा कायापालट केला होता. ही किमया फक्त पाऊसच करू शकतो. पाऊस हा ईश्वराचाच अवतार आहे. नाहीतर मनाच्या आत खोलवर स्पर्श करण्याची ताकद आणखी कोणात आहे?